लहर का सामना करने हेतु राज्य सरकार द्वारा भंडारा जिले के वर्ठी के सनफ्लैग कंपनी समीप 1000 बेड का कोविड केयर सेंटर बनाया जा रहा है, किंतु उस परिसर में कंपनी से निकलने वाली धुएं के कारण कई तरह की समस्याएं निर्माण हो सकती है। ऐसी आशंका पूर्व विधायक चरण वाघमारे ने व्यक्त की है। 170 करोड़ रुपए की लागत से बनाए जा रहे इस कोविड सेंटर के बजाय जिला अस्पताल, उपजिला अस्पताल, स्वास्थ्य केंद्र व उपकेंद्रों में बेड बढ़ाए जाए तो 170 करोड़ रुपए का सही रूप से इस्तेमाल किया जा सकेगा और नागरिकों को सुविधा भी होगी। ऐसी बात पूर्व विधायक चरण वाघमारे ने कही है। भंडारा जिल्ह्यामध्ये कोविडच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने वर्ठी येथील सनफ्लॅगच्या परिसरात 170 कोटीच्या अस्थायी स्वरूपात हॉस्पिटल सुरू करण्याचा जो निर्णय घेण्यात आला त्याचा मी स्वागत करतो। पण या जिल्ह्यामध्ये जवळपास एक जिल्हा रुग्णालय आहे, त्या ठिकाणी 200 बेड जर वाढवून दिले, दोन उपजिल्हा रुग्णालय साकोली आणि तुमसर आहेत, प्रत्येक ठिकाणी 100-100 बेडची जर व्यवस्था केली, 7 ग्रामीण रुग्णालय आहेत, त्या प्रत्येक ग्रामीण रुग्णालयामध्ये 25 बेड वाढवले, 33 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी 10-10 बेड जर ची व्यवस्था केली, ते आणि 193 उपकेंद्र आहेत, त्या 193 उपकेंद्राच्या ठिकाणी एका उपकेंद्राच्या ठिकाणी समजा 2 बेडची व्यवस्था केली तर जिल्ह्यामध्ये 1000 बेडची व्यवस्था कायमस्वरूपी आपल्याला उपकेंद्रापासून ते जिल्हा सामान्य रुग्णालयापर्यंत होऊ शकेल। 170 कोटीचा चांगल्या पद्धतीने वापर करता येईल। सनफ्लॅगचा परिसर आपल्या सगळ्यांना माहीत आहे की सनफ्लॅगमुळे मोठ्या प्रमाणात तिथं धूर निघतो, म्हणजे घराचे घरं वर सकाळच्या वेळी जर पाहिलं तर राख बसते, झाडं काळे काळे बसतात आणि त्या परिसरात समजा जर का हा कोविड रुग्णालय अस्थायी स्वरूपात आपण सुरू करण्याचा निर्णय घेतला तर कदाचित तो चुकीचा होऊ शकेल। आणि म्हणून आपण जिल्हा प्रशासनाचे लक्ष केंद्रित केलं आहे की एकतर पर्यावरण विभागाची त्यांनी NOC घ्यावी आणि दुसरीकडे आपण मागणी करत आहोत जिल्हा प्रशासनाला आणि शासनाला की एका ठिकाणी 170 कोटी रुपयाच्या अस्थायी स्वरूपात हॉस्पिटल सुरू करण्यापेक्षा शासनानं जिल्हा रुग्णालयापासून उपकेंद्रापर्यंत सुविधा जर उपलब्ध करून दिल्या तर अस्थायी स्वरूपामध्ये हॉस्पिटल सुरू करण्यापेक्षा कायमस्वरूपी आपल्याला हॉस्पिटलचा नेहमीसाठी रुग्णांना कोरोना संपल्यानंतर सुद्धा फायदा होऊ शकेल। BS क्राइम इंडिया न्यूज के साथ जुड़े रहने के लिए यूट्यूब, वेबसाइट, ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम पर वीडियो देख लाइक, कमेंट और शेयर करें। साथ ही यूट्यूब चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाना ना भूले और गूगल प्ले स्टोर से BS Crime India News.com के एप्लीकेशन को डाउनलोड कर रोजाना ताज़ा खबरों के लिए हमारे साथ बने रहे।